माझ्यासोबत तब्बल 12 वर्ष विनावेतन काम करणारे शिक्षक ज्यांना चाकूर पंचायत समितीच्या वतीनं गुरुगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. आजपर्यंतचा त्यांचा काळ हा विनावेतन गेलेला आहे. या संदर्भामध्ये त्यांनी काय आपल्याला संदेश देणार आहेत, त्यांच्या समस्या काय आहेत हे आपण जाणून घेऊया. तब्बल 12 वर्ष झालं विनावेतन काम करतोय, पण त्यामध्ये काम करताना मला वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्या विनावेतनचं काही अडचण वाटली नाही. तर आम्हाला वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा, वेगवेगळ्या नवोदय असेल, स्कॉलरशिप असेल, या परीक्षेमधून आम्ही विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त मेरिट वाढवण्याचा आम्ही प्रयत्न केला. आमच्या शाळेतले सर्व माझे सहकारी असतील आणि तसेच माझी जे संस्था असेल म्हणजे संचालक मंडळ असेल यांनी सुद्धा आम्हाला प्रति उपक्रमामध्ये सहकार्य केलं. आणि वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा घेत असताना आम्ही आमचा उद्देश एवढाच होता की बा मुलांमध्ये भरपूर एक आयएएस म्हणा आयपीएस या दृष्टिकोनातून मुलं घडावीत आणि त्या मुलांना भविष्यात कुठेतरी एक आपलं स्थान पक्क करतावं हा उद्देश त्या पाठीमागचा होता. आणि वेगवेगळ्या ह्या उपक्रमामध्ये आम्हाला आमचे सहकारी असतील, आमचे मुख्याध्यापिका असतील यांनी सर्व मला सहकार्य केलं आणि हा पुरस्कार माझ्या विद्यार्थ्याच्या पुण्याईनं हा मला मिळाला. माझ्या आईवडील असतील, माझे बंधू असतील यांच्या पुण्याईनं मला मिळाला. आणि हे वेगवेगळे जे आहे आम्हाला वेगवेगळ्या शासनाने तुम्हाला ग्रँट दिलेला नाही आतापर्यंत. शासनाला आता तुम्ही काय मागणी कराल, की आपली मागणी काय? हा, आमचा आता ग्रँटचा अनुदानचा प्रश्न मार्गी लागलेला आहे सध्या. तरी शासनाने त्वरित आता 20% सध्या आम्हाला ग्रँट मिळालेला आहे, चालू आहे प्रोसेस. तर ते त्वरित पुढचाही टप्पा आम्हाला मिळून द्यावं मी शासनाला बी विनंती करतो. शासनानं यांच्या शाळेला 100% ग्रँट द्यावं आणि शाळा पुन्हा विद्यार्थी चांगल्या प्रकारे घडवावेत अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. कॅमेरामॅन सचिन कांबळेसह सुशील बागमारे, महावार्ता टीव्ही, चाकूर.